मी वर्षा आणि स्वागत आहे तुमचं मी एनी नॉर्थ अमेरिका. तर आज आपण भेटतोय सकाळी सकाळी आणि आम्ही ब्रेकफास्ट करून जस्ट बाहेर पडलोय आणि आज आपण जाणार आहोत कारवॉशला. आम्ही बरेच दिवस कारवॉश नाही केली, सो म्हटलं आज कारवॉश करू आणि तुम्हालाही दाखवू. तर अमेरिकेत सगळ्यांच्याकडे कार असतात, जसं की आपल्याकडे टू व्हीलर असतात आणि टू व्हीलर ही आपल्यासाठी नेसेसिटी आहे, तसंच इथे कार आहे. आणि दुसरी गोष्ट की इथे टू व्हीलर पॅशन आहे. जे कारवॉश आहे हे इथे जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि तर आणि जे आपण आत्ता कारवॉश जाणार आहोत ते सेमी सेल्फ सर्विस आहे, ते स्वतःच करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी कारवॉश आहेत पण ते सगळं आपल्याला कारवॉश करून व्हॅक्युम करून सगळं रेडी देतात, पण इथे आपल्याला करायचं आहे. तर ती मजा आपल्याला बघायची आणि ती तुम्हाला मला दाखवायची. तर चला बघूया कशी करायची कारवॉश. इथे 3 ऑप्शन आहेत $30 पर्यंत, पण आम्ही आत्ता बेसिकच घेतोय. आणि $30 पर्यंत काय ऑप्शन असतात की तुम्हाला कारला पॉलिश, टायर ड्रेसिंग आणि वॅक्स करून ऑटोमॅटिक आतमध्ये मिळतं. आणि हे जे तुम्हाला दिसते हे रील आहेत, त्याच्यावरती कारचे आपले चाक जातात आणि आपण कार न्यूट्रल ठेवायची आणि ते आपोआप पुढे खेचलं जातं आणि आपली कार अशी पुढे त्या रीलवरून जात राहते. आणि हे जे तुम्हाला त्यांनी दिलेलं दिसतं ते फ्रेग्रन्स आहे गाडीत लावण्यासाठी. तर आत्ता कार वॉश झाली आहे आणि मायरा पण आमच्यासोबत आली आहे. ती सगळीकडेच येत असते. आणि इथे बाहेर आल्यानंतर इथे टॉवेल ठेवले क्लीन करण्यासाठी. आपण ह्यातले टॉवेल घ्यायचे कारण की जे कार वॉश केल्यानंतर जे ओलं होतं ते पुसण्यासाठी ते टॉवेल ठेवले आणि ते पुसल्यानंतर इथे रिटर्न करण्यासाठी पण इथे बॉक्स ठेवला. आणि हे जे आहे हे वॅक्युम आहे असं. हे वॅक्युम आपण घेऊन आतलं सगळं वॅक्युम करू शकतो. मायरा पण हेल्प करत असते मध्ये मध्ये. आम्ही मोस्टली ह्याच ठिकाणी येतो कारण की स्वतः आपल्या
आपल्याला जसं पाहिजे तसं पट म्हणजे पुसू शकतो. आणि इतर ठिकाणी का मायरा इकडे आणि इतर ठिकाणी जे आपल्याला करून देतात ते परफेक्टली करतील की नाही माहिती नाही, आणि आपण त्यांना सांगू पण नाही शकत की इथे राहिलं इथे राहिलं. तर आपल्याला जसं हवं तसं एकदम स्वच्छ मनासारखं क्लीन पण करू शकतं. तर मला बऱ्याच वेळा ह्याच ठिकाणी यायला आवडतं. थोडं काम करूया. आणि हे आता मी व्हॅक्युम करते आहे. हे व्हॅक्युम इतकं पॉवरफुल आहे की त्याने हात भरून येतात. आणि हे व्हॅक्युम करत असताना त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ते ओढून घेतं, खेचून घेतं. जरी आपलं कारमध्ये काही छोटं मोठं राहिलं असेल चुकून, तर ते खेचून घेतं आणि त्याच्यामध्ये एकदा गेलं की गेलं, ते परत काही आपल्याला भेटत नाही. आणि मायरा आणि ओजस ते लहान आहेत, त्यांच्यामुळे कार लगेच खराब होते, पण आता एकदम स्वच्छ झाली आहे आणि आता आम्ही घरी निघालो. तर तुम्हाला हे कार वॉश कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आपलं नेहमीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब प्लीज विसरू नका. आणि असंच भेटू माझ्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.